नैना, नैनाज किचन रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर मी माझ्या चॅनलचं नाव बदली केलं आहे, आता असं नाव आहे नैनाज किचन रेसिपी अँड ब्लॉग। ते तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आज आपण बनवणार आहोत मँगो मिल्कशेक। तर चला एवढ्याच इंग्रेडिएंटमध्ये त्याचं मी काय काय साहित्य घेतलं। तर इथे मी मँगो मिल्कशेक म्हणजे हा मँगो, एक मँगो घेतला आहे, आंबा कापून घेतला आहे, त्याचबरोबर एक ग्लास दूध घेतलं आहे, 4 चमचे साखर घेतली आहे। तुम्हाला गोड आंबा गोड असतो म्हणून मी साखर कमी घेतली। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तुम्ही साखर घालू शकता जास्त। त्याचबरोबर आईस क्यूब घेतले आहेत बर्फाचे तुकडे, आणि बदामाचे काप घेतले आहेत वरून सर्विंग करायसाठी, आणि 2 वेलची पूड नसल्यामुळे मी अशा वेलची घेतली, अशा फोडून घेतल्या आहेत, त्या आम्ही मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। आणि त्याचबरोबर हे 10-12 बदाम आहे ते मिल्कशेकमध्ये घालणार आहे, तर खूप छान असा फ्लेवर येतो, तर नक्की घालून बघा बदाम। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर जे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, तर 1 वाटी आंब्याचे तुकडे, त्याचबरोबर ही 4 चमचे साखर, आणि हे आपले बदाम, 2 वेलची। तुम्ही हवं असेल तसं त्याचे वेलचीचे दाणे असतात ते सुद्धा घालू शकता, किंवा सालासकट। तर मी सालासकट घालते, ते मिक्सरमध्ये सहज बारीक होतात, छान फ्लेवर येतो। आणि हे बर्फाचे तुकडे बदाम राहिलेला, आणि हे एक ग्लास दूध, ते नॉर्मल टेम्परेचरचे दूध आहे, तुम्ही थंडसुद्धा दूध घालू शकता। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर इथे मी मिक्सरला फिरवून आणलं आहे, तर मिल्कशेक इथे आपला रेडी झाला आहे। थोडीशी काप घालूया, पिस्त्याचे सुद्धा घालू शकता। तर साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि कसा वाटला हा मँगो मिल्कशेक कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज विनंती आहे सबस्क्राईब करा।